गेल्या 3-4 दिवसांपासून थंडी कमी होऊन ढगाळ वातावरण तसंच रिमझिम पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात द्राक्षाच्या बागा आहेत. द्राक्षावरती भुरी आणि डावणीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण झाली. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी कुठली काळजी घेणं आवश्यक आहे याचा वेध घेणारा हा पाहूयात स्पेशल रिपोर्ट. थंडीला सुरुवात झाली असतानाच अचानक वातावरणात बदल झाला असून रिमझिम पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे बळीराजाची चिंता वाढली आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात गव्हाची पेरणी पूर्ण झाली आहे. सध्या सर्वत्र उगवण झाली आहे. मात्र गेल्या 2 दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे पिकावर मावा किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी उगवण झालेल्या गव्हावर योग्य प्रमाणात औषध फवारणी करावी असा सल्ला निफाडच्या गहू संशोधन केंद्रातील संशोधकांनी दिला आहे. गव्हावर जो काही मावा किडीचा प्रादुर्भाव होतो व जे मोठ्या प्रमाणात नुकसान होतं, तर त्या मावा किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता या बदलत्या हवामानामुळे किंवा ढगाळ हवामानामुळे किंवा रिमझिम पावसामुळे होण्याची शक्यता आहे. तरी शेतकरी बंधूंनी अशा या 20-25 दिवस पेरणी करून झालेल्या गव्हावर त्या ठिकाणी मावा किडीच्या नियंत्रणासाठी थायमिथोक्झाम 1 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी घेऊन त्याची एक फवारणी केली पाहिजे. ज्या शेतकऱ्यांना रासायनिक औषधाचा वापर टाळायचा आहे त्यांनी जैविक औषधांचा वापर करावा असा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिलाय. जैविक नियंत्रणामध्ये गहू पिकावर शेतकऱ्यांनी मेट्रायझिन आणि सोपली किंवा व्हर्टिसिलियम लेकेनी 2.5 ग्रॅम 10 लिटर पाणी घेऊन त्याची जर फवारणी केली तर त्यांनी त्याद्वारे सुद्धा अशा या वाढलेल्या आर्द्र हवामानात आणि ढगाळ हवामानात त्या बुरशींची चांगली वाढ होऊन किडीचं चांगल्या पद्धतीचं नियंत्रण आपल्याला झालेलं दिसून येईल किंवा मिळेल. गव्हाप्रमाणेच नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. द्राक्ष बागांमध्ये द्राक्षांचे घड आकार घेत असून काही ठिकाणी घड डिपिंगचे काम सुरू झालंय. ढगाळ हवामानामुळे द्राक्ष पिकावर भुरी आणि डावणी यासारख्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढली आहे. रिमझिम पावसामुळे द्राक्षाचे घड तसंच शेंडे कुजण्याची शक्यता नाकारता येत नाही. डावणीच्या नियंत्रणासाठी 200 ग्रॅम डायमिथोमार्फ 200 लिटर पाण्यात मिसळून त्याची द्राक्षावर फवारणी करण्याचं आवाहन कृषी तज्ज्ञांनी केलंय. तर भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी 200 मिली हेक्झोकॉन्झोल किंवा टेट्रोकॉन्झोल 200 लिटर पाण्यात मिसळून त्याची फवारणी करण्याचा सल्ला देण्यात आलाय. रिमझिम पावसामुळे शेंडा कूज अथवा घडकूज रोखण्यासाठी 200 ग्रॅम कार्बन डायमिथ 200 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी असा सल्ला निफाडच्या गहू संशोधन केंद्रातील संशोधकांनी दिलाय. कीड आणि रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ढगाळ वातावरण दूर होईपर्यंत शेतकऱ्यांनी पिकाची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. चेतन कोळस, निफाड, नाशिक.